कांग्रेस नेता तथा पूर्व विधायक आशीष देशमुख ये हमेशा ही किसी न किसी बात को लेकर सुर्खियों में बने रहते हैं। आज फिर एक दफा वे सुर्खियां बटोर रहे हैं, क्योंकि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले इनके कोराड़ी निवास स्थान पर आज उन्होंने बावनकुले से भेंट की, जिसे देखते हुए अब ये अटकलें लगाई जा रही है कि क्या आशीष देशमुख फिर से भाजपा का दामन तो नहीं थामना चाहते। बावनकुळे साहेबांशी माझे संबंध अतिशय जुने आहे। नागपुरामध्ये जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना आणि ते देखील आम्ही दोघेही आमदार होतो, ते मंत्री होते, पालकमंत्री होते आणि त्या अनुषंगाने अतिशय जिवाळ्याचे घरोब्याचे संबंध बावनकुळे साहेबांसोबत आहे। त्यांनी नाश्त्याच्या निमित्ताने मला इथे निमंत्रण दिलं आणि त्या नाश्त्याचा आस्वाद घेण्यासाठी मी इथे आलो। अरे नक्कीच नाही, मी काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेस पक्षातून काही कालावधी करता निलंबित जरी झालो असलो तर मी जे शोकॉज नोटीसला उत्तर दिलं आहे तेव्हाही म्हटलं होतं की मला एक्सपल्शन पार्टी करणार नाही आणि नक्कीच जर मला पक्षातून काढणार नसतील तर इतरत्र कुठंही जाण्याचा प्रश्नच होतो। आणि मी काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेस माझ्यावर कारवाई करू शकत नाही आणि त्या अनुषंगाने मी काँग्रेसमध्येच माझी पुढची राजकीय वाटचाल चालू ठेवेल। बघा, राष्ट्रवादीनी समजा हे तुम्ही जे म्हणत असाल कोणते विधानसभेचे क्षेत्र काँग्रेसला दिले तर नक्कीच त्या मतदारसंघाचा काँग्रेसकडून मी विचार करू शकतो। मागे देखील 2019 सन्माननीय सोनियाजी गांधी, मी 2018 माझी भाजपाची एक वर्षाची आमदारकी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। विधानसभेच्या वेळेस मला नवख्या असलेल्या मतदारसंघामध्ये सोनियाजींनी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात लढायचं आहे। पूर्ण ताकदीनिशी मी लढलो, मोठ्या प्रमाणामध्ये तिच्या मतदारांचा आशीर्वाद मला दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये मिळाला आणि म्हणून याच्या पुढच्या काळातही काँग्रेस जर मला म्हणेल की ही विधानसभा किंवा ही लोकसभा आशिष तुला लढायची आहे तर पूर्ण ताकदीनिशी आशिष लढेल, एवढंच मी आज तुम्हाला सांगतो।